नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे पहा इथं आपण चिंचाचा अशा प्रकारे माल झाकून ठेवलेला, सध्या आबळ आलेल्यामुळं झाकून ठेवलेला आहे. ह्याच्या खाली 13 पोती इथं आहेत आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे कसं पोती भरलेले आहेत. याच्या खाली 13 पोती, नाहीतर परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण पोती भरून ठेवलेली असताना एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये जाऊन आपण पाहू शकता. परंतु आता ही आबळ आल्यामुळं झाकून ठेवलेली आहे चिंचा. तर ह्याच्याकडे 13 पोती येतं, इकडे एक दुसरा ढेकुरा आहे. तर याच्या खाली 18 पोती आहेत. अठरा 13 31. काही चिंच फोडलेली, आता कोट्यामध्ये शेडमध्ये काही चिंच टाकलेली. एकतीस आणि हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे चिंचाची पोती भरून ठेवलेली आहेत. पोत एकदम मोठं आहे, हे पोत भोदाचं पोत आहे. आपले 1.5 पोतेचं ही एक पोतं केलेलं आहे. तर अशा प्रकारे चिंचाची पोती भरलेले आहेत आपण. तर प्रत्येक चिंचाला आपण सारखी चिंच निघत नाही. ज्या चिंचाला भरपूर माल लागलेला आहे त्या चिंचाला 2 ते 3 पोती माल 100% निघालेला आहे. म्हणजे एका विदाउट फुललेल्या एका चिंचेच्या झाडाला, एका चिंचेच्या पोत्याला 15 ते 20 किलो माल निघतो. तर 15 2 30 ते 35 किलो ॲव्हरेज माल आपण धरला एका झाडाला. तर 100 पैकी 100 झाडाला आपल्या झाडा फळ आलेलं नव्हतं. 100 पैकी 50 ते 60 झाडाला भरमसाठ, म्हणजे भरमसाठ नव्हतं, त्यातले 30 31 झाडाला भरमसाठ फळ आलं. तर आणि 4 ते 5 चिंचा झाडाला 4 4 पोती निघले, म्हणजे ॲव्हरेज आपण पकडलं तर एका चिंचाच्या झाडाला 15 वर्षाच्या नंतर 30 किलो माल सहज निघू शकतो. आणि बरेच जण शेतकरी मित्र कमेंट करणार की तर सर, राहिलेले 50 60 झाडाच्या नंतर जे राहिलेली झाडं आहेत त्यांना कसं काय फळ आलेलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये थोडा वयाचा डिफरन्स आहे. वरच्या कडीला थोडी झाडं कमी वयाची आहेत, 13 वर्षाची आहेत, तर त्यांना कमी कमी फळ आलेलं होतं. आपली लागवड 2 ते 3 टप्प्यामध्ये आहे. काही झाडं 15 वर्षाची आहेत आणि काही झाडं 12 ते 13 वर्षाची आहेत. तर ते पहिले 12 ते 13 वर्षाच्या झाडाला फळ कमी लागलेलं होतं, त्याच्यामुळे थोडं फळ कमी मिळलं. आणि थोडी दाटी देखील झालेली आहे आमच्या एका कोपऱ्याला, त्याच्यामुळे देखील फळ थोडं कमी लागलेलं आहे. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.